नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 9वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग ए यामध्ये गतीचे नियम बघत आहोत। त्यामध्ये आज आपण न्यूटनचे गतिविषयक नियम अभ्यासले। गतिविषयक नियम अभ्यास बघा विद्यार्थी मित्रांनो, असं का घडतं? एखादी स्थिर वस्तू जी आहे ती बल लावल्याशिवाय जागची हालत नाही। चेंडू घेतला, स्थिर आहे, जोपर्यंत तुम्ही त्याला धक्का मारत नाही तोपर्यंत तो हलणार स्थिर। कुठली वस्तू बघा, एखादं पुस्तक ठेवलेलं आहे तुम्ही टेबलवर, हलतं का ते? जागचं स्थिर। जोपर्यंत आपण त्याला हलवत नाही, दगड आपण जोपर्यंत त्याला उचलणार नाही तोपर्यंत जागचा हलत नाही। स्थिर वस्तू बल लावल्याशिवाय हलत। फांदी हलवल्यानंतर फळ खाली पडते। जर फांदी झाडाला हलवलं फळ खाली पडणार, अन्यथा जोपर्यंत ते पिकत नाही तोपर्यंत पडणार। असे बरेचसे उदाहरणं तुम्हाला बघता येईल की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येतं की बल लावल्याशिवाय ती वस्तू हलत नाही। अजून एक सोपं उदाहरण बघा, टेबलावर पुस्तक ठेवलेलं आहे, ते उचलायला तुम्हाला जी ताकद लागते ती ताकद तुम्हाला जेव्हा त्या टेबलाला सरकवायचं आहे त्यावेळेला दोन्ही वेळेला सारखी ताकद लागेल का? नाही, तर ती वेगवेगळी असेल। पुस्तक उचलायला तुम्ही बघा साहजिकच कमी बल वापरावं लागेल, पण जेव्हा आपल्याला त्या टेबलाला सरकवायचं आहे तेव्हा आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त बल प्रयुक्त करावं लागणार। या उदाहरणामधनं तुम्हाला काय लक्षात येतं? तर वस्तूमध्ये कोणता गुणधर्म आहे? जडत्व हा गुणधर्म। विद्यार्थी मित्रांनो, स्थिर वस्तूला बल लावल्याशिवाय हलत नाहीये, फांदी हलवल्यानंतर फळ खाली पडते, टेबलावरचं पुस्तक उचलण्यासाठी आणि टेबल सरकवण्यासाठी लागणारं बल कसं आहे? वेगवेगळं आहे। पंखा बंद केला आपण तर तो लगेच बंद होत नाही, बंद केल्यानंतर सुद्धा काही काळ तो काय होतोय? हलत राहतो। या सगळ्या उदाहरणांचा जर आपण विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की वस्तूमध्ये जडत्व असते। हा जो गुणधर्म आहे कोणता? की बल लावल्याशिवाय हलत नाही, म्हणजेच याचा अर्थ वस्तूमध्ये काय आहे? जडत्व असते। प्रत्येक वस्तूमध्ये आपल्याला हा गुणधर्म दिसतो आणि हा गुणधर्म आहे जड। आणि हा जो गुणधर्म आहे, वस्तूचं जडत्व हे वस्तुमानाशी निगडीत असते। वस्तूमध्ये जे जडत्व गुणधर्म आहे तो कशाशी निगडीत आहे? वस्तुमानाशी निगडीत। वजन कसं आहे यावरनं आपण बघितलं की टेबलावरचं पुस्तक उचलणं म्हणजे त्याचं वस्तुमान काय आहे आणि टेबलला हलवणं त्याचं वस्तुमान काय आहे। टेबलाचं वस्तुमान आणि पुस्तकाचं वस्तुमान वेगवेगळं आहे, त्यामुळे त्यासाठी लागणारं, त्याला हलवण्यासाठी लागणारं जे बल आहे ते सुद्धा कसं आहे? वेगवेगळं। वस्तूचं जडत्व हे वस्तुमानाशी निगडीत। समान बल वस्तू वेगवेगळ्या वेगवेगळा। वेग कसा आहे? वेग। आपण साधं उदाहरण घेऊया, एक गाडी आहे तिला ढकललं आणि दुसरं हातगाडी आहे तिला ढकलणं। चार चाकीला ढकलायला तुम्हाला बघा किती बल लावावं लागणार आहे, तिचा वेग कसा असेल। आणि अगदी तुम्ही काय घेतलं, ढकलगाडी घेतली किंवा गाडा घेतला त्याला ढकललं, तर तुम्ही बघा त्यासाठी जो गाडा आहे तो ढकलायला तुम्हाला काय लागेल? ती पटापट पुढे पळणार आहे, पण गाडी आपल्याच्याने ढकलेल का? नाही। म्हणजेच काय? समान बल आपण लावतो आहे, वस्तू मात्र कशा आहे? वेगवेगळ्या। म्हणजेच काय? त्यांचं वस्तुमान कसं आहे? वेगवेगळं आहे, त्यामुळे त्यांचा वेग सुद्धा कसा असेल? वेगळा त्या ठिकाणी असणार आहे। म्हणजेच काय? तर वस्तूचे जडत्व हे वस्तुमानाशी निगडीत त्या ठिकाणी आपल्याला दिसून, त्या ठिकाणी आपल्याला काय सांगता येते अजून की न्यूटनचा जो पहिला नियम आहे तो कशाशी निगडीत आहे? जडत्वाशी निगडीत। म्हणून न्यूटनचा पहिला नियम हा जडत्वाचा नियम असंही म्हटलं जातं। जे जडत्वाचे उदाहरण आहे तेच कोणाचे उदाहरण आहे? ते न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाची उदाहरणं त्या ठिकाणी आपल्याला दिसून। आपण जडत्वाचं आणखी काही उदाहरणं बघू की ज्याच्यातनं आपल्याला न्यूटनचा पहिला नियम जो आहे गतिविषयक तो अधिक स्पष्ट होईल। त्यासाठी अगदी छोटासा प्रयोग आपल्या जवळ आहे। तो प्रयोग म्हणजे कोणता? तर वाळूने भरलेला एक ग्लास त्या ठिकाणी आपण घेतला, त्या ग्लासवर तुम्ही एक पुठ्ठा ठेवला, त्या पुठ्ठ्यावर एक छोटंसं नाणं तुम्ही ठेवलं 5 रुपयाचं, आणि त्या पुठ्ठ्याला जर आपण टिचकी मारली तर काय होईल? विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की आपण टिचकी मारल्याबरोबर त्या ग्लासवरचा जो पुठ्ठा आहे तो काय होईल? टिचकी मारल्यामुळे सरकून गेला, पण तो जो वरचा कॉईन होता तो काय होणार आहे? तो कॉईन जो आहे तो ग्लासमध्ये पडणार आहे। आणि हे कशामुळे घडलं? तर हे जडत्वामुळे घडलं। त्या कॉईन मध्ये असलेलं जडत्वामुळे तो पुठ्ठ्यावरचा जो नाणं होतं ते पुढे सरकून नाही गेलं, जडत्वामुळे ते कशामध्ये आलेलं आहे? ग्लासमध्ये पडलेलं आपल्याला दिसून। आणखी एक उदाहरण आपल्याला घेता येणार आहे,
ते कशासाठी बघ, ते उदाहरण आपल्याला घेता येणार आहे संतुलित बल आणि असंतुलित बल। आता संतुलित आणि असंतुलित बल कसं आहे हे ओळखण्यासाठी तुम्हाला तुमच्याच परिचयाचं उदाहरण बघा। तुम्ही सगळ्यांनी रस्सी खेच आपण बघतो खेळामध्ये, रस्सी खेच हा तुम्हाला आवडीचा आहे। या रस्सी खेच मध्ये जेव्हा त्या ठिकाणी रस्सीचा मध्य भाग आहे तो स्थिर केव्हा राहतो, तर दोन्ही बाजूने लावलेलं बल, दोन्ही बाजूचे जे विद्यार्थी असतील किंवा दोन्ही बाजूला जेवढे मुलं आहे त्यांनी लावलेलं बल जर सारखंच असेल त्यावेळेला रस्सीचा मध्य हा कसा असणार आहे, एका स्थिर असणार आहे। त्यावेळेला ते जे त्या दोन्ही बाजूने जे बल प्रयुक्त केले त्याला काय म्हणणार आहे आपण, संतुलित बल। काय म्हणणार आहे त्याला, संतुलित बल, जे दोन्ही बाजूने सार। असंतुलित बल कशाला म्हणणार बघा, जेव्हा रस्सी खेच करताना दोन्ही बाजूचं बल सारखं आहे तर त्याचा मध्य कसा असेल, स्थिर असेल। पण ज्या वेळेला एखाद्या बाजूने ताकद जास्त लावली तर त्या रस्सीचा जो मध्य होता तो काय होणार आहे, ज्या बाजूने बल जास्त लागलेलं असणार आहे त्या बाजूला तो मधला मध्य जो आहे तो सरकणार आहे आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहे, असंतुलित बल। काय म्हणणार आहे त्याला, असंतुलित बल असं आपण त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येणार आहे। आणि यावरूनच आपल्याला या रस्सी खेचच्या उदाहरणावरनं तुम्हाला न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम अधिक स्पष्ट झालाय। काय होतंय बघा, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल, कोणतेही असंतुलित बाह्य बल जर कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य। काय सांगत आहे, जर एखादी वस्तूवरती कोणतेही बाह्य असंतुलित बल जर कार्यरत नसेल तर ती वस्तू जर एक समान गतीमध्ये असेल तर ती एक समान गतीमध्ये राहणार आहे, जर ती वस्तू स्थिर असेल तर ती स्थिर राहणार आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये काय राहणार आहे, सातत्य राहणार आहे। लक्षात, त्याला म्हणणार आहे न्यूटनचा गतीविषयक नियम। हा कशावर आधारित आहे, तर जडत्वाच्या गुणधर्मावरती आधारित आहे। जडत्व म्हणजेच काय, तर फुटबॉलचं उदाहरण घ्या बघा, फुटबॉलला जेव्हा तुम्ही किक मारणार आहे, लाथ मारणार आहे, त्यावेळेला तो फुटबॉल त्याच्या जागेमध्ये बदल करणार आहे, तो गतिमान होणार आहे जेव्हा तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहतो। पण तो कायमस्वरूपी गतिमान राहतो का विद्यार्थ्यांनो, नाही। तर तो काला थोडा वेळ गेल्यानंतर तो बॉल पुढे काय होणार आहे, स्थिर राहणार आहे। का स्थिर राहतो तो बॉल, कारण का, तर तो बॉल स्थिर राहतो याचा अर्थ त्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला, जडत्व हा गुणधर्म आहे, जडत्वाच्या गुणधर्मामुळे तो फुटबॉल काही वेळानंतर स्थिर राहताना आपल्याला। विद्यार्थी मित्रांनो, जर आपण एखाद्या टेकडीवरनं एखादा बॉल खाली सोडला की घरंगळत येतो आहे, त्यावेळेला जोपर्यंत त्याला अडकाव तयार होत नाही, म्हणजेच काय, त्याला त्याच्या मार्गामध्ये समजा एखादा मोठा दगड तिथे असेल तर तो चेंडू त्या दगडावरती काय होतोय, अडकला जातो तिथे, त्यावेळेला तो स्थिर होणार आहे, म्हणजेच त्या ठिकाणी हा जडत्वाचा गुणधर्म आपल्याला। या ठिकाणी जेव्हा वस्तू आपण काय म्हटलेलं आहे की सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य राहते, जेव्हा वस्तू स्थिर असेल किंवा ती एक समान सरळ रेषेमध्ये गतिमान असेल त्यावेळेला याचा अर्थ त्याच्यावरती कुठलंही बाह्य बल कार्य करत नाही असं नाही। त्याच्यावरती बाह्य बल त्या ठिकाणी कार्य करत असते, परंतु बाह्य बल आणि त्या वस्तूचं वस्तुमान या ठिकाणी या दोघांमधनं त्या ठिकाणी हे बल एकमेकांना निष्प्रभ करत असतात आणि म्हणून त्या ठिकाणी असंतुलित बल हे त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतं, शून्य त्या ठिकाणी आपल्याला दिसून वस्तूच्या गतीमध्ये स्वतःहून त्या ठिकाणी बदल त्या ठिकाणी आपल्याला होताना दिसत नाही। हा बदल जो दिसतो तो आपल्याला कशामुळे दिसतो, असंतुलित बलामुळे त्या ठिकाणी आपल्याला हा बदल दिसून येतो। विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण गाडीमध्ये चाललेलो असतो आणि जेव्हा गाडी वळणावरती वळते त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं की आपण सुद्धा पुढे झुकलेलो त्या ठिकाणी, ज्या दिशेने गाडी वळते त्या दिशेने आपण सुद्धा झुकलेलो त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। हे सगळं कशामुळे घडतं आहे, तर हे जडत्वाची उदाहरणं त्या ठिकाणी आहे, म्हणजेच काय, तर स्वतःहून आपली अवस्था त्या ठिकाणी बदलली जात नाही, तर ही अवस्था कशामुळे बदलली जाते, तर ही अवस्था असंतुलित बाह्य बलामुळे त्या ठिकाणी बदलली जाते। यालाच काय म्हटलं जातं, न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम। काय आहे तर तो, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य बल, बाह्य असंतुलित बल
कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये काय राहते? सातत्य. विद्यार्थी मित्रांनो, आपण न्यूटनच्या गतीविषयी दुसरा नियम अभ्यासणार आहोत. दुसऱ्या नियमासाठी त्या ठिकाणी आपल्याला एक छोटीशी कृती करायची आहे. त्या कृतीमध्ये आपल्याला चेंडू घ्यायचा आहे आणि चेंडू कसा घेणार आहे बघा, तर त्या ठिकाणी आपण रबर आणि प्लास्टिकचा चेंडू घेऊया. काय घेऊया? रबर आणि प्लास्टिकचा चेंडू त्या ठिकाणी आपण जर घेतला तर त्या ठिकाणी त्याचा आकार सारखा आपल्याला दिसतो आहे, पण वस्तुमान मात्र त्याचे कसे असणार आहे? रबराचा चेंडू तुम्ही बघितला आणि प्लास्टिकचा तुम्हाला माहिती आहे, तर दोघांच्या वस्तुमानामध्ये तुम्हाला बदल दिसेल. या ठिकाणी जर रबर आणि प्लास्टिकचा चेंडू घेतला आणि तुम्ही तुमच्या मित्राला सांगितलं की वरतून खाली फेक, तर त्या ठिकाणी तो खाली फेकणारा चेंडू तुम्हाला काय करायचा आहे? त्याचा कॅच करायचा आहे, झेल घ्यायचा आहे. तर कोणता झेल तुम्ही जास्त सहजपणे घेता येणार आहे? तर तुमचं उत्तर असणार आहे जो प्लास्टिकचा चेंडू आहे तुम्ही सहज त्या ठिकाणी त्याला घेता येणार आहे. दुसरं अजून तुम्हाला सांगेल, तेच चेंडू घेतलेले आहे पण त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की तो चेंडू एक आपण मात्र आता काय करणार आहे, थोडासा त्याच्यात वेगात बदल करणार आहे. तुम्ही जेव्हा फेकणार आहे वेगाने आणि तो तुम्हाला कॅच करायचा आहे, तर त्यावेळेला तुमच्या हातावर होणारा आघात त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. जेव्हा आपण रबराचा चेंडू फेकतो आहे आणि त्या ठिकाणी त्याचा वेग कसा असणार आहे त्यावरती त्याचा आघात अवलंबून असणार आहे. जर आपण तो हळू फेकत असेल, म्हणजे वेग जसा असेल हळू जर फेकत असेल तर आघात काय असेल? कमी असणार आहे. पण जर वेग जास्त असेल तर तो आघात मात्र कसा असणार आहे? जास्त असणार आहे. मी बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो, बॉलिंग जे कॅच करतात त्यावेळेला ते चेंडू घेताना असं त्या ठिकाणी कृती केली जाते. का? तर डायरेक्ट जेव्हा हातावर येतो त्यावेळेला जो आघात आहे तो जास्त असतो, पण थोडासा केल्यानंतर त्या ठिकाणी तो आघात मात्र काय होतो? कमी होतो. हा आघात म्हणजे नेमकं काय बघा, एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेल्या आघाताचा परिणाम. वस्तू कशावरती अवलंबून आहे हा आघाताचा परिणाम? तर त्याचं वस्तुमान आणि वेग. मला सांगितलं की चेंडू फेकतोय आपण, त्याचा वेग कसा आहे आणि त्याचं वस्तुमान किती आहे त्यावरती आपला आघात तो अवलंबून असणार आहे. त्याच्या बलाचा परिणाम घडवून आणण्यासाठी आपल्याला जो आघात होतो, म्हणजे आपल्या हाताला काय जो ज्ञान होत आहे, त्या बलाचा परिणाम घडवून आणण्यासाठी जी राशी आहे ती राशी कशामुळे घडून येते? वस्तुमान व वेग यांना एकत्र जोडणारा गुणधर्म. वस्तुमान आणि वेग यांना जोडणारा गुणधर्म आहे आणि या गुणधर्मालाच न्यूटनने काय म्हटलेलं आहे? संवेग. न्यूटनने या गुणधर्माला संवेग असं म्हटलेलं आहे. आणि संवेग म्हणजेच काय? तर वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार म्हणजेच काय आहे? वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार म्हणजेच काय आहे? संवेग. हा संवेग आपल्याला पी या अक्षराने त्या ठिकाणी दर्शवता येतो. संवेग बरोबर एम व्ही. एम म्हणजे काय? तर त्या वस्तूचं असलेलं वस्तुमान. आणि व्ही म्हणजे काय? तर त्या ठिकाणी वेग. संवेग ही राशी कशी आहे? सदिश राशी आहे. का सदिश राशी आहे? तर त्या ठिकाणी संवेग, संवेग म्हणजे वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार, ही सदिश राशी आहे. कारण त्या ठिकाणी संवेगाला परिणाम व दिशा दोघांचीही आवश्यकता असते. परिणाम व दिशा दोघांनाही ही संवेगाचा परिणाम व दिशा दोन्ही कशावरती अवलंबून असणार आहे? संवेगाची दिशा ही वेगाच्या दिशेने असते. आघात आपल्याला, बॉल आपल्याकडे येतोय म्हणजे त्या वेगाच्या दिशेने आघात होतोय, म्हणजेच वेगाच्या दिशेने म्हणजे संवेगाला परिणाम व दिशा दोन्ही आवश्यकता त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. संवेगाची दिशा ही वेगाच्या गतीच्या दिशेने त्या ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहे. संवेगाची दिशा ही वेगाच्या दिशेने असणार आहे. असंतुलित बल काय करतं? वेगामध्ये बदल घडवून आणतो, म्हणजेच त्या ठिकाणी संवेगातही बदल. संतुलित बलामुळे वेगात बदल घडतो आणि वेगात बदल घडला म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला संवेगामध्ये सुद्धा बदल घडला असं आपल्याला दिसून येत. संवेग म्हणजे काय आपण बघितलं की संवेग म्हणजेच काय? तर वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार. संवेग पी या अक्षराने आपल्याला दर्शवता येतो. पी बरोबर एम व्ही. संवेग ही सदिश राशी आहे हे आपण बघितलेलं आहे. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी
समानुपाती असतो। संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते, वेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते। आपण याला न्यूटनचा गतिविषयक दुसरा, याला न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम कशावर अवलंबून आहे तो, तर संवेगावरती आधारित आहे। पहिला नियम आपण बघितला कशावर आधारित आहे, जडत्वावरती आधारित आहे की वस्तू स्वतःहून आपली अवस्था बदलत नाही, या जडत्वाच्या गुणधर्मावर पहिला नियम आधारित आहे। तर दुसरा नियम हा कशावर अवलंबून आहे, संवेगावर आधारित आहे। तर संवेग म्हणजेच काय, तर वस्तूवरती त्या गतीमुळे होणार, एखादी वस्तू जेव्हा गतिमान अवस्थेत असेल त्यावेळेला ती, तिला जेव्हा अडथळा निर्माण होतोय म्हणजेच ती कशावर तरी काय करणार आहे, आघात करणार आहे, आणि हा आघात दर्शवणारी राशी त्याला न्यूटनने काय नाव दिलेलं आहे, संवेग। आणि या संवेगावर आधारित न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आहे। आणि संवेग म्हणजेच काय, तर वस्तुमान आणि वेग यांचा काय आहे तो गुणाकार आहे। आणि संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी कसा असतो, समानुपाती असतो। आणि संवेगाचे परिवर्तन हे बलाच्या दिशेने, या ठिकाणी आपल्याला बघता येईल, बघा समजा वस्तुमान, एखाद्या वस्तूचं वस्तुमान काय आहे, एम हे वस्तुमान आहे, वस्तुमान आहे एम वस्तुमान, त्याचा सुरुवातीचा वेग हा काय आहे, यू आहे, सुरुवातीचा वेग यू आहे। आणि त्यावरती बल काय प्रयुक्त केलेला आहे, एफ बल प्रयुक्त केलेला असेल तर ती कालावधी नंतर त्याचा अंतिम वेग काय होणार आहे, व्ही होणार। एखादी वस्तू एम वस्तुमानाची वस्तू आहे, जेव्हा तिचा सुरुवातीचा वेग काय आहे, यू आहे, त्याच्यावरती एफ बल प्रयुक्त केलं तर टी कालावधी नंतर त्याचा अंतिम वेग काय होणार आहे, व्ही होणार। तर याच्यातनं आपल्याला काय बघता येते, बघा की वस्तूचा सुरुवातीचा संवेग हा काय असणार आहे, एम यू। समजा एम वस्तुमान असणारी एखादी वस्तू सुरुवातीला यू या वेगाने जर गतिमान असेल, तिच्या वेगामध्ये एफ हे बल प्रयुक्त केलं तर टी कालावधी नंतर तिचा अंतिम वेग व्ही असेल। एखादी वस्तू कशी आहे, गतिमान आहे, तिचं वस्तुमान काय आहे, एम, तिचा सुरुवातीचा वेग यू आहे, तिच्यावरती एफ बल प्रयुक्त केलं, टी कालावधी नंतर तिचा वेग काय झाला, व्ही झाला। तर आपल्याला काय सांगता येणार आहे, सुरुवातीचा संवेग जेव्हा पहिल्यांदा बल प्रयुक्त केलंय त्यावेळेला तिचा वेग काय होता, यू। म्हणून सुरुवातीचा संवेग जो आहे, सुरुवातीचा, तो आपल्याला काय लिहिता येणार आहे, वस्तुमान गुणिले वेग म्हणजेच काय, एम गुणिले यू। नंतरचा वेग तो केव्हा होतोय, टी कालावधी नंतर, टी इतक्या कालावधी नंतरचा संवेग काय होणार आहे, एम व्ही। टी कालावधी नंतरचा संवेग त्याचा काय होणार आहे, एम गुणिले व्ही, कारण नंतरचा वेग काय होता त्याचा, व्ही, म्हणून तो काय झाला, एम व्ही। संवेग परिवर्तनाचा दर, संवेग परिवर्तनाचा दर म्हणजेच काय, संवेगात होणारा बदल छेदी त्यासाठी लागणारा वेळ। संवेगात होणारा बदल म्हणजेच काय, एम व्ही वजा एम यू छेदी टी, एम व्ही वजा एम यू छेदी टी। याच्यातला एम जो आहे तो सामायिक बाहेर काढला तर आपल्याला इथे मिळतोय व्ही वजा यू छेदी टी। आणि व्ही वजा यू छेदी टी ही राशी जर आपण बघितली तर ती काय दाखवते आपल्याला, त्वरण। आणि म्हणून आपण तिथे काय लिहितो आहे, एम ए। कुठून आला, तर व्ही मायनस यू छेदी टी ही राशी आपल्याला काय दर्शवते, त्वरण। म्हणून एम ए आपल्याला इथे काय दिसतंय, बघा इथे एम ए डायरेक्टली प्रपोर्शनल टू एफ, म्हणजेच काय, तर पहा बलाशी समानुपाती, बलाशी कसा आहे, समानुपाती। काय सांगितलंय, न्यूटनचा दुसरा नियम, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी कसा आहे, समानुपाती आहे। म्हणून दुसऱ्या नियमाने आपण बलाशी समानुपाती असल्यामुळे त्या ठिकाणी काय लिहितो आहे, एम ए हा समानुपाती आहे कोणाशी, बलाशी। म्हणून आपल्याला एफ बरोबर के एम ए लिहिता येतं, का लिहिता येतंय, तर के हा काय आहे, स्थिरांक आहे, आणि त्याचं मूल्य जर एक असेल तर आपल्याला काय लिहिता येणार आहे, एफ बरोबर एम ए, एफ बरोबर एम ए। एम म्हणजे काय, वस्तुमान, आणि ए म्हणजे काय असणार आहे, त्वरण, म्हणजेच काय, वेगातील बदल त्या ठिकाणी आपल्याला सांगता येणार आहे। तर या ठिकाणी बलाचं एस आय पद्धतीतलं जे एकक आहे त्याला काय म्हटलेलं आहे, न्यूटन, आणि सी जी एस पद्धतीतील एकक जे आहे ते काय आहे, डाईन। एकक पद्धत एस आय पद्धतीतील न्यूटन हे बलाचं एकक आहे, तर सी जी एस पद्धतीतलं डाईन। एक न्यूटन म्हणजेच काय,
तर एक न्यूटन म्हणजेच काय, तर एक किलोग्राम वस्तुमान मध्ये गतिमान करण्या एक किलोग्राम वस्तुमान त्या ठिकाणी त्याच्यामध्ये एक मीटर पर सेकंद जर त्वरण निर्माण करायचं असेल तर त्यासाठी लागणारं जे बल असणार आहे ते काय असणार आहे, एक न्यूटन। एक किलोग्राम वस्तुमानाच्या वस्तूमध्ये त्वरण किती निर्माण करणार आहे, एक मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं जर त्वरण निर्माण करायचं असेल तर त्यासाठी जे बल त्या ठिकाणी प्रयुक्त केलं जाणार आहे ते एक न्यूटन। आणि एक डाईन म्हणजे काय, तर एक ग्रॅम वस्तुमानासाठी त्या ठिकाणी एक सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं त्वरण निर्माण करण्यासाठी जे बल प्रयुक्त केलं जाणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, एक। तर न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम हा कशावर निगडीत आहे, तर संवेगाशी निगडीत आहे। संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन हे बलाच्या दिशेने होते। त्याचं आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगता येणार आहे, बघा तुम्ही उंच उडीचा खेळ बघितलेला असणार आहे। उंच उडीमध्ये त्या ठिकाणी तो जो काही खेळाडू असणार आहे तो उडी जेव्हा घेतो त्यावेळेला त्याच्या समोर त्या ठिकाणी वाळू टाकलेली असते आणि ती अशा रीतीने त्याची रचना असते की तो बरोबर त्या वाळूमध्ये पडतो। तर ती वाळू कशासाठी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ती वाळू जेव्हा तो वरतून काय घेतोय उडी घेतो त्यावेळेला तो त्या वाळूत पडणार आहे। वाळू ही त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तर ती सरकणार आहे, सरकल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा तो पडल्यामुळे तो जो काही आघात होणार आहे तो आघात त्या ठिकाणी कमी व्हावा म्हणून त्या ठिकाणी वाळूची रचना केलेली आपल्याला दिसते। विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण गतिविषयक न्यूटनचे जे दोन नियम बघितले, पहिला आणि दुसरा नियम, पहिला नियम हा कशावरती आधारित आहे, जडत्वाशी आधारित आहे, तर दुसरा नियम हा संवेगावरती आधारित आपल्याला दिसतोय। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, पुढचा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये